पूर्वार्धात आपण शिवकाळातील आरमाराचा आढावा घेतला. आता पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी आरमाराच्या मूळ रचनेत काही बदल करून जहाजांचे गुणोत्तर 1:3 असे केले, म्हणजे एका गुराब्याच्या मदतीला 3 गलबतं व्हावं लागली. शिवकाळात आरमाराचे 2 सुभे होते, ते शंभूराजांनी 5 केले. या 5 आरमारी सुभेदारांवरती 1 सरसुभेदार नेमण्यात आला. मराठ्यांचे पहिले आरमारी सरसुभेदार होते गोंदाजी जाधव. यांचे नाव बहुधा गोविंदजी किंवा गोविंददास जाधव असावे. त्यांच्या हाताखाली गोविंद कान्हो नावाचा एक अधिकारी होता. हे गोविंद कान्हो पुढे सिद्धीविरुद्धच्या समुद्रातील एका लढाईत आपल्या जहाजाबरोबर कैद झाले होते. शिवकाळात अनेक वेळा प्रयत्न करूनही स्वराज्याचा उंदीर ठरलेला सिद्धी कधी जेर झाला नव्हता. सिद्धीच्या अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने शंभूराजांनी कोंडाजी फरजंद यांना 1681 जंजिरा किल्ल्यावरती हेरगिरीकरता पाठवले. एक दिवस संधी साधून सर्व दारुगोळा उडवून देण्याच्या प्रयत्नात असताना कोंडाजी फरजंद पकडले गेले. त्यांना देहदंड देण्यात आला. यावरील आपला व्हिडिओ आपण इथे आय बटनवरती क्लिक करून पाहू शकाल. यानंतर शंभू छत्रपतींनी जंजिरा घेण्यासाठी राजपुरी समोरील समुद्रात सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांच्या प्रयत्नांना यशही येत होते, परंतु उत्तर कोकणात मुघलांचा जोर वाढू लागला. त्यामुळे शंभू छत्रपतींना मोठी फौज घेऊन उत्तर कोकणात जावे लागले आणि यामुळे सिद्धी बचावला. छत्रपती राजाराम महाराज जिंजी इथं असताना त्यांचा कुटुंब कबिला चिटणीस खंडोबल्लाळ यांचे मामा लिंगो शंकर आणि विसाजी शंकर यांच्या व्यापारी तारव्यातून यशवंतगडाच्या बंदरातून प्रवास करत कारवार येथील होनावर बंदरात उतरून मग तिथून बेदनूर राज्यातून भूमार्गे जिंजीला गेला होता. या काळात सिधोजी गुजर हे मराठ्यांचे आरमार प्रमुख होते. यानंतर आरमारी क्षितिजावर एक नवीन सूर्य उदयास आला. दर्याराज कान्होजी आंग्रे, शेखोजी आंग्रे यांचा मुलगा तुकोजी आंग्रे आणि त्यांची पत्नी बिंबाई यांच्या पोटी कान्होजी आंग्रे यांचा जन्म श्रावण वद्य सप्तमी शके 1572 म्हणजे 1669 साली झाला. कान्होबा देवाला नवस केलेला असल्यामुळे त्यांचे नाव कान्होजी ठेवण्यात आले. वडील तुकोजी आंग्रे स्वकर्तृत्वावर सुवर्णदुर्गाचे किल्लेदार झाले होते. कान्होजी आपल्या वडिलांच्या हाताखाली काम करत होते. 1686 शेख मोहम्मद बरोबर झालेल्या लढाईत कान्होजी आंग्रे आणि भिवजी गुजर यांनी पराक्रम गाजवून त्याला पराभूत केलं. याच वर्षी जंजिरेकर सिद्धीबरोबर कान्होजी आणि भिवजी गुजर यांची सागरगड आणि राजकोट इथं लढाई झाल्याचा उल्लेख बॉम्बे सेक्रेटरिएटमधल्या हस्तलिखितात वाचायला मिळतो. पुढे मराठी राज्यावर संकटांची मालिका कोसळली. रायगड शत्रूच्या ताब्यात गेला. सुवर्णदुर्गाचे सुभेदार राचलोजी मोहिते सिद्धीला फितूर झाल्याचा संशय कान्होजींना आला आणि त्यांनी चौकशी करून या फितूर मंडळींना पकडलं. सुभेदाराला शासन करण्यात आले आणि मग कान्होजींना सुवर्णदुर्गाची मुक्त्यारी मिळाली. 1694 महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रे यांना विजयदुर्गाचे सरखेल पद दिले. यानंतर दुसऱ्याच वर्षी 1695 विजयदुर्ग ते कुलाबापर्यंतची सर्व बंदरे कान्होजींनी आपल्या ताब्यात घेतली. 1695 मराठा आणि पोर्तुगीज यांच्यातही आरमारी संघर्ष सुरू झाला. वाडीच्या खेम सावंत यांचा पक्ष पोर्तुगीजांनी घेतल्यावरून मराठा आणि पोर्तुगीज आरमाराचे राजापूरच्या खाडीत युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांकडून 32 तोफा असलेले जहाज सहभागी झाले होते. या युद्धात मराठ्यांची 3 जहाजं पोर्तुगीजांनी जाळली अशी एक नोंद मिळते. पुढे 1699 पोर्तुगीज सिद्धी आणि मुघल यांच्या एकत्रित आरमारी स्वारीचा मराठी आरमाराने पराभव केला. याचे नेतृत्व कान्होजी आंग्रे स्वतः करत होते. इथून पुढे सुमारे 50 कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या पुत्रांनी मराठा आरमाराची कीर्ती दिगंत केली. पुढे अनेक राजकारणांची परिणिती होत बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल झाले. कान्होजींना यावेळी 10 जंजीर आणि 16 किल्ले यावरती स्वामित्व मिळाले. कान्होजी आंग्रे यांनी स्वतःची शिक्के कट्यार मिळवली. किनारपट्टीवर तसेच समुद्रात मराठी आरमाराचा वचक निर्माण करण्यासाठी कान्होजी आंग्रे यांनी अनेकदा इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांच्याशी युद्ध केले. हे सगळे परकीय वेळोवेळी एकमेकांशी सोयीने मोहिमेपुरती युती करून संयुक्तरित्या मराठा आरमारावरती चालून येत. आपल्या कारकिर्दीत कान्होजी आंग्रे यांनी 1710 खांदेरीसह ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेले 10 जलदुर्ग जिंकले. 1717 HSC सक्सेस ही इंग्रजी युद्धनौका त्यांनी ताब्यात घेतली. मुंबईचा प्रेसिडेंट ॲसलबी याचे खासे जहाजही त्यांनी धरले. 2 वेळा मुंबईची नाकेबंदी केली. 1720 जेव्हा इंग्रज अधिकारी बून हा विजयदुर्गावरती चालून आला तेव्हा त्याचा दारुण पराभव केला. 1721 त्यांनी संयुक्त हल्ल्यापासून अलिबागचा कुलाबा किल्ला लढवला. 1722 चौलच्या लढाईत त्यांनी 24 इंग्रजी जहाजं पकडली. 1723 ईगल आणि हंटर या युद्धनौका त्यांनी इंग्रजांकडून जिंकून घेतल्या.
वलंदेजी डच आरमाराने 1724 मध्ये हल्ला केला तेव्हा पोर्तुगीजांशी युती करून त्यांनी डच आरमाराचा पराभव केला. 1725 मध्ये सिद्धीवर अंकुश मिळवून त्यालाही आपल्या अखत्यारीत आणले आणि 1729 मध्ये पालगड मोहीम ही त्यांची अखेरची मोहीम ठरली. 4 जुलै 1729 रोजी अखेर कान्होजी आंग्रे इहलोक सोडून गेले. मराठ्यांच्या आरमारी इतिहासात नावाजलेल्या एका कर्तृत्ववान कान्होजी पर्वाचा अस्त झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रात चढाओढ सुरू झाली. सरखेल कान्होजी आंग्रे गेल्यावर 1729 साली वडील पुत्र सेखोजी आंग्रे यांच्याकडे सगळी जबाबदारी आली. कान्होजी आंग्रे यांना 6 मुले, सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी. सेखोजी यांनी आलेली जबाबदारी उत्तमरित्या निभावली. बाजीराव पेशवे यांना जंजिरा मोहिमेत मदत करून त्यांनी मराठी दौलतीत भर घातली. दुर्दैवाने 1734 साली ते मृत्यू पावल्याने पुढे आंग्रे घराण्यात संभाजी आणि मानाजी यांच्यात सत्तेसाठी वाद सुरू झाले. पेशवे बाजीराव यांनी 1735 साली मध्यस्थी करत संभाजी आणि मानाजी यांचे मतैक्य केले. त्यांनी कुलाब्यात मानाजी आणि सुवर्णदुर्गात संभाजी असे वाटप करून वजारत माब हे नवीन पद तयार करून ते मानाजी यांना दिले आणि सरखेल हे पूर्वीचे पद संभाजी आंग्रे यांना दिले. वसई मोहिमेदरम्यान बाजीराव पेशवे यांनी अर्नाळा इथं आरमारी तळ उभारला होता आणि पुढे तो वसई विजयानंतर तिथून संचलित होऊ लागला. वजारत माब मानाजी आंग्रे हे एव्हाना अलिबाग इथून सिंधुसागरावरती आपले वर्चस्व राखून होते. परंतु संपूर्ण सत्ता हवी असल्याने संभाजी आणि मानाजी आंग्रे या बंधूंमध्ये हा समझोता जास्त वेळ टिकला नाही. उलट संभाजी यांनी मानाजींवरती हल्ला करून पुन्हा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. 1740 मध्ये चिमाजी अप्पा यांनी ब्रह्मेंद्र स्वामींना लिहिलेल्या एका पत्रात संभाजीराजे सरखेल एकाएकी अलिबागेत उतरून हिराकोट घेतला, सागरगड घेतला, चीलचा कोट घेतला, हे समय येऊन आपले रक्षण करावे असे मानाजीने नानास कळवले. पेशव्यांकडे स्वतःचे असे आरमार नव्हते. त्यांनी मानाजी यांना मदत करण्यासाठी इंग्रजांकडे मदत मागितली. मानाजीच्या मदतीला इंग्रज आणि पेशवा नानासाहेब यांनी एकत्र जाऊन संभाजी आंग्रे यांना पराभूत केले आणि त्यांच्या पक्षात असणाऱ्या तुळाजी आंग्रे यांनाही कैद केले. पुढे दोघांनाही समजूत देऊन सोडून देण्यात आले. इथे मात्र भविष्याची बीजं रोवली गेली. याच पत्रात चिमाजी आप्पा पुढे लिहितात की मानाजी यांची स्थापना आम्ही केली परंतु त्या स्मरण नाही ऐसे झाले. पैक्याविषयी वारंवार लिहिले परंतु ते गोष्ट चित्तात नाही. आज 5 वर्षात 1 पैसा आमचा देणे तो दिला नाही. बहुतच अमर्याद मांडली आहे. जानेवारी 1740 साली पोर्तुगीजांचा पराभव करून वसई घेतल्यानंतर इंग्रजांना आता मराठ्यांचा धोका वाटत होता. आता मराठे मुंबई घेतील म्हणून ते मराठ्यांशी संबंध चांगले ठेवू इच्छित होते. पुढे मराठे आणि पोर्तुगीज असा करार झाला आणि तो करण्यात इंग्रजांनी मदत केली. या करारानुसार संभाजी आंग्रे यांच्याशी जर पुन्हा कलह झाला तर इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी मानाजी आंग्रे आणि पेशव्यांना मदत करायची असे ठरले. दुसरीकडे वसई जिंकल्यावर मराठ्यांना आता पोर्तुगीजांना दक्षिण किनारपट्टीवरती रोखायचे होते. वसई मोहिमेचे नेते चिमाजी अप्पा आणि त्यापूर्वी बाजीराव पेशवे यांचे पाठोपाठ मृत्यू झाले होते. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे आता पेशवा झाले. त्यांना पोर्तुगीजांविरुद्ध मानाजी आंग्रे यांची मदत हवी होती. परंतु मानाजी आंग्रे यांच्या हे लक्षात येताच पेशव्यांचा कोकणात आपल्या सुभ्यात थेट हस्तक्षेप नको म्हणून त्यांनीच पोर्तुगीजांचे रेवदंडा आणि कोरलई हे किल्ले पेशव्यांना मिळू नये ह्याची खटपट सुरू केली. त्यासाठी त्यांनी किल्ल्याचा खर्च करायला आपण तयार आहोत असे पोर्तुगीज विजरई यांना कळवलं. त्यांच्याशी मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. सारांश, या काळामध्ये पेशवे आणि इंग्रज विरुद्ध आंग्रे आणि पोर्तुगीज असे 2 विरुद्ध पक्ष प्रस्थापित होऊन कोकणातील वर्चस्वासाठी चढाओढ सुरू झाली. पुढे संभाजी आंग्रे यांचा मृत्यू 1742 साली झाला आणि त्यांच्या पक्षातील तुळाजी यांनी आता सूत्र हातात घेतली. तुळाजी इंग्रजांची जहाजं लुटत असल्याने इंग्रज त्यांना घाबरून होते. तुळाजी आंग्रे यांचा बिमोड व्हावा असे इंग्रजांना वाटायचे आणि यासाठी त्यांना पेशव्यांची मदत हवी होती. आधी पेशवे आंग्रे यांच्या विरोधात ब्रिटिशांना मदत करायला तयार नव्हते. पेशवे आणि तुळाजी यांच्यातला बराचसा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे. 1752 साली जेव्हा एकीकडे पेशवे आणि इतर सरदार जसे शिंदे आणि होळकर हे उत्तरेत विस्तार करण्यामध्ये व्यस्त होते तेव्हा दक्षिणेत तुळाजी आंग्रे, निजाम सलाबत जंग आणि ताराराणी यांनी एकत्र येऊन बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब यांच्याविरुद्ध कटकारस्थान उभे केले. स्वतः नानासाहेब यांनी यावेळी तुळाजी यांना पत्र लिहून त्यांची समजूत काढली. मात्र 1753 साली तुळाजी यांनी पुन्हा विशाळगडावरती हल्ला चढवला. 1740 तहानुसार नानासाहेब पेशव्यांना आता पोर्तुगीजांची मदत मिळणे गरजेचे होते. परंतु तुळाजी यांनी पोर्तुगीजांना पैसे देऊन त्यांना आपल्या बाजूने फिरवले.
पोर्तुगीजांनी मग आपली फौज खारेपाटण इथं ठेवून तुळाजी यांना मदत केली. इंग्रजांनी मग मध्यस्थी केली. त्यांनी मध्यस्थी करत पोर्तुगीज विजरईला निषेध प्रकट केल्यानंतर तिथून पोर्तुगीज फौज निघून गेली. 11 फेब्रुवारी 1756 इंग्रजांनी विजयदुर्गावरती तोफा डागायला सुरुवात केली. किल्ला ताब्यात द्या असा निरोप इंग्रजांनी पाठवला. तुळाजी आंग्रे तहासाठी तयार झाले. त्यांनी आणि किल्लेदार रामाजी महादेव यांनी बोलणी सुरू केली. किल्लेदार रामाजी महादेव यांनी इंग्रजांच्या अधिकाऱ्याला 1,00,000 रुपये देऊ केले. परंतु इंग्रजांनी डाव साधला आणि संधी न सोडता किल्ल्यावरती हल्ला सुरूच ठेवला. कारण इंग्रजांना तुळाजी आंग्रे हवे होते. इंग्रजांचा मारा तिखट झाला. पोर्तुगीजांच्या कागदपत्रात उल्लेख सापडतो की विजयदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात येणार अशी जेव्हा चिन्ह दिसू लागली तेव्हा तुळाजी आंग्रे यांनी विजयदुर्गावरचे स्वतःचे आरमार स्वतःच जाळून टाकले. अखेर ते कैद झाले. तुळाजी आंग्रे यांचा ताबा पेशव्यांनी स्वतःकडे घेतला. पुढे 1759 झालेल्या पोर्तुगीज करारामध्ये एक उल्लेख मिळतो की तुळाजी चाकर आमचा म्हणजे स्वराज्याचा. त्याचपासून बेजाब्त वर्तणूक झाली यामुळे त्या स्तंभी करणे जरुरी आहे ऐसे पत्र तुम्ही लिहिले. तुम्ही मशार निलेस 2,00,000 रुपये घेऊन त्याच्या कुमकेस गेला. तो पैका तुम्हापासून येणे आहे. तुमचे शास्त्र बघता पैका द्यावा. यानंतर पेशव्यांनी इंग्रजांना विजयदुर्ग रिकामा करायला लावला. तुळाजी आंग्रे यांच्यानंतर त्यांचेच सरदार रुद्राजी धुळूप यांची विजयदुर्ग इथं सुभेदार म्हणून नेमणूक झाली. त्यांनी पुढे पोर्तुगीजांना भरपूर त्रास दिला. पोर्तुगीज कागदपत्रात उल्लेख मिळतो की धुळूप यांची चाचेगिरी जर अशीच सुरू राहिली तर दुसरा आंग्रे या किनारपट्टीवरती उत्पन्न होईल. एकंदरीत आंग्रे आणि पेशवे यांच्यातील या वादाचा इंग्रजांनी फायदा करून घेतला. 1759-60 मराठा आरमाराने उंदेरीचा जलदुर्ग सिद्धीकडून जिंकून घेतला. माधवराव पेशवे यांच्या कर्नाटकातील हैदर अलीवरील स्वारीत मराठा आरमाराने सहभाग घेत होनावर बंदरावर देखील हल्ला केला होता. आरमारी अधिकारी धुळूप आणि गुजर यांनी ह्यावेळी मोठी कामगिरी केली. वारणेच्या तहानंतर मराठा साम्राज्याची 2 सत्ता केंद्र झाली होती. सिंधुदुर्ग हा करवीर छत्रपतींच्या अधिपत्याखाली राहिला. 1763 पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावरती आरमारी हल्ला केला. कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई यांचे बंधू येसाजी शिंदे यांनी ह्यावेळी लढाईचे नेतृत्व करत पोर्तुगीजांशी मुकाबला केला आणि किल्ला राखला. 1775 ठाण्याच्या जवळ विजयदुर्ग इथून आलेली समशेर जंग या युद्धनौकेने रेवदंडाच्या सागरी हद्दीत इंग्रजांच्या बॉम्बे नावाच्या एका युद्धनौकेला जेरीस आणत 3 प्रहर मोठे युद्ध केले. दुर्दैवाने यात मराठ्यांचा पराभव झाला आणि आपले जहाज आणि आपण जिवंतपणे शत्रूच्या हाती लागण्यापासून वाचवण्यासाठी मराठ्यांनी स्वतः जहाजावरील दारुगोळ्यास आग लावली. जहाजाने पेट घेतला आणि सैनिकांनाही सिंधुसागरात जलसमाधी मिळाली. 1783 आनंदराव धुळूप यांनी स्वतः आरमारी स्वारीवर जात 8 एप्रिल रोजी रत्नागिरी इथे युद्ध साहित्य दारुगोळा घेऊन चाललेले इंग्रजी आरमार रोखले. या लढाईत मराठ्यांकडील सर्वात मोठ्या पाल जातीच्या जहाजांनी पराक्रम केला. नारायण पाल आणि महादेव पाल या नौकांनी इंग्रजांच्या रेझर या युद्धनौकेचा पराजय केला. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात इंग्रज सत्ता बळावत गेली आणि मराठा राज्य खालसा झाले. मराठी आरमाराच्या अखेरच्या काळात म्हणजे 1811-12 इंग्रज आणि करवीर संस्थान यांच्यात एक करार झाला. या करारान्वये इंग्रजांनी करवीर छत्रपतींना त्रास देणारे निपाणीचे देसाई आणि वाडीचे सावंत यांचा बंदोबस्त करण्याच्या मोबदल्यात सिंधुदुर्ग किल्ला ताब्यात घेतला. करवीर आरमाराचे महत्त्व या कराराने संपुष्टात आले. कुलाबा इथल्या आंग्रे घराण्याचे शेवटचे सरखेल रघुजी आंग्रे यांचा 1837 मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते आणि मृत्यूपूर्वी त्यांनी दत्तक विधान केले नसल्याने त्यांच्या पश्चात कुलाबा येथील आंग्रे यांचे राज्य खालसा करत इंग्रजांनी मराठा आरमाराची दैदिप्यमान परंपरा असलेला कुलाबा ताब्यात घेतला आणि मराठी आरमाराचे समुद्रावरील स्वामित्व या प्रकारे अस्त झाले. धन्यवाद. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार.